जय 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 ज्योति जय 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 सावित्री क्रांति ज्योति सावित्रीबाई फुलेंचा विजय सो क्रांति ज्योति सावित्रीबाई फुलेंचा थोड़ी ये मार के जरा आएगा कि सर जूस कर लो ये मार आएगा आएगा एकच मिनिट थोड़ा सा मार के सर का सगळे देऊ शिरून येतो येतो सगळे बघू आएगा ना नाही हो मैडम तुम्हें एक सेकंड जय ज्योति मोबाइल खाली गया मोबाइल वाले नाही करणार
हेलो अरे जय क्रांति ओके 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 सर भावना यहाँ तक कि कर्मज महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांचंही सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य अतिशय उच्च प्रतीचं आहे. किंबहुना भारतातील या समाज क्रांतीचे जे आहे सामाजिक क्रांतीचे उद्गाते आहेत. सामाजिक क्रांती खरं तर त्यांच्यापासून सुरू झाली. दलितांना घरात घेणं, जेवायला वाढणं, पाणी देणं आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले ज्यांचा जन्म या इथे उभं राहू या घरामध्ये झाला. त्यांची महात्मा ज्योतिराव फुल्यांची पत्नी त्या शिकल्या. त्यांनी शाळा काढल्या 1848 साली बिडांच्या वाड्यामध्ये. 1849 साली मुस्लिम मुलींसाठी सुद्धा शाळा काढली फातिमा ताई शेख यांच्या बरोबर. सांगण्यासारखं खूप आहे आणि प्लेगची साथ ज्यावेळेला तिथे आली पुण्यामध्ये त्यावेळेला ससाण्याच्या त्या वस्तीवर तिकडे कॅम्प होता त्याच्या रुग्णांसाठी आणि त्या तिथून गावातून त्या लहान मोठ्या लोकांना घेऊन त्या प्लेगच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांना शुश्रूषा त्यांच्या करायच्या. पांडुरंग गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला त्यांना प्लेग झालेला आहे. 8 किलोमीटर मैल काहीतरी 8 मैल पाठीवर घेऊन त्या कॅम्पमध्ये आला दलित वस्ती. त्याच्यामुळे त्यांना प्लेग झाला आणि कॅम्प मृत्यूमुखी पडला. आता ही जी कोविड चालू आहे करोना चालू आहे एक तसाच प्रकार तिथे होता. आज आपण जी सेवा करतो त्यांची करोना योद्धा म्हणून प्रशंसा करतो. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले ज्योतिराव वारलेले होते त्यावेळेला त्यांनी लोकांची रुग्णसेवा केली आणि स्वतःचा जीव म्हणजे धोक्यात घातला नाही ते गमावला असं म्हटलं पाहिजे. तर फार मोठा त्याग ह्या पतीपत्नींचा आहे. म्हणजे जिवंत होत्या तेव्हासुद्धा आणि शेवटचा मृत्यूसुद्धा त्यांना त्या प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करता आलेला आहे. हे अतिशय दुर्मिळ उदाहरणपैकी ते आहे. आणि ह्यावेळेला तर महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे. करोनामुळे त्याला अनेक अडचणी आहेत. गावामध्ये सुद्धा इथे निवडणुकीचं ग्रामपंचायत निवडणुकीचं वारा असल्यामुळे आचारसंहिता आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या कार्यक्रमाला थोडंशा म्हणजे फार छोटं स्वरूप प्राप्त होत आहे. त्याला विलास नाही आपल्याला हे सगळे नियम काय पाळायला पाहिजे
यापुढे मला हेच म्हणायचं आहे की महिलांचं जास्तीत जास्त शिक्षण कसं होईल, त्यांचं संरक्षण कसं होईल, त्या वेगवेगळ्या व्यवसायात पुढे कशा येतील, त्यांच्यावर असलेले अत्याचार हे कमी कसे होतील, त्यांच्या काही विवाहिता आहेत त्यांच्यावर सुद्धा घरामध्ये जे काही अत्याचार होतात, सहगुंड्यावरून होतात, काही गोष्टी ह्या सगळ्या कमी झाल्या पाहिजे. आणि एकूण सगळं लक्ष जे आहे त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धेवरून लक्ष लोकांचं उडवून आपण खरं तर जे आहे विज्ञानाची काल ठरली पाहिजे, हा त्यांचा पहिल्यापासून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले दोघांचा संदेश आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले धर्मभेद राज्य मानवानुसारे, धर्म धर्माचा भेदाभेद, जातीचा भेदाभेद, राज्याचा भेदाभेद माणसाला असता कामा नाही आणि सगळ्यांनी एकत्रित वागा असा त्यावेळेला संदेश दिलेला आहे. शिक्षण दलितोद्धार, महिलांचं शिक्षण, शेतीवर त्यांनी म्हटलं स्वतः ते काही मोठे कंत्राटदार होते, त्यांनी काम केलं आणि संपूर्ण सगळं जे आहे समाजासाठी त्यांनी वाहिलं. तर ह्या महिला दिनाच्या निमित्तानं सुद्धा यापुढे आम्ही ठरवलेलं आहे की सर्व शाळा शाळांमध्ये कॉलेजांमध्ये त्यांच्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन होईल, चर्चासत्र होतील, पथनाट्य होतील, अनेक वेगवेगळे कार्य, एकतरी पुस्तक सावित्रीबाई फुल्यांवर, महात्मा ज्योतिराव फुल्यांवर वाचलं पाहिजे असा कार्यक्रम राबवला जातील. असे अनेक कार्यक्रम आता अलीकडे 10-15 दिवसापूर्वी आहे विषय म्हणजे मंत्रिमंडळाने पास केला, यावेळेला करोनाचं त्याला स्वरूप आहे थोडंसं अडचणीचं, परंतु याच्या पुढे मात्र जे आहे मोठ्या प्रमाणावर हा उत्सव आणि हे कार्यक्रम आणि वर्षभरासाठी हे कार्यक्रम आखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं काम खूप मोठं आहे, तुम्ही सांगताय तशा पद्धतीने. भारतरत्नसाठी संघटनांकडून लोकांकडून मागणी बऱ्याचदा होते की मला हरकत नाही की भारतरत्न त्यांना दिले, माझा पाठिंबा आहे काय, परंतु मला असं म्हणायचं आहे की महात्मा गांधी त्यांना आपण महात्माच्याऐवजी भारतरत्न द्या असं म्हणत नाही, आपण महात्मा आहे ते भारतरत्नाच्या वरती आहेत, तसे महात्मा ज्योतिराव फुले हे भारतरत्नाच्या पुढे आहेत, वरती आहेत असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे नायगाव या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण हव्या आहेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांनी ही मोहीम हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी या देशामध्ये रचला. आज 3 जानेवारीला राज्याच्या कानाकोपऱ्यामधले अनेक मंडळी ते येतात आणि त्यांना अभिवादन करतात आणि त्यांनी जे कार्य केले त्या कार्याच्या प्रेरणेतून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं महिलांचं शिक्षण थोडंसं या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध आले तरी सुद्धा आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी सगळे फुले यांना अभिवादन केलं आहे. राज्य शासनानं अलीकडच्या काळामध्ये काही निर्णय घेतले, त्यामध्ये विशेषतः महिला शिक्षक दिन म्हणून सुद्धा या दिवसाची नोंद पुढच्या काळामध्ये होणार आहे. पतीच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाला महत्त्व दिली गोष्ट खरी आहे, पण त्याही पलीकडे सामाजिक जीवनामध्ये विधवांचं पुनर्वसन आणि अन्यायानं ज्यांच्यावरती बलात्कार झालाय अशा स्त्रियांच्या गरोदरपणात सुद्धा त्यांना सांभाळून बाल भ्रूणहत्या ग्रह काढून त्याचा सांभाळ करून ज्या फुलेवाड्यामध्ये पुण्याला त्यांनी सामाजिक क्रांती चळवळ उभी केली जी जगासमोर अजूनही फारशी प्रमाणात आली नाही, शिक्षणाच्या क्रांतिज्योती आणि त्यामुळं पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचं नामांकित झालं, पण सामाजिक चळवळीमुळे ज्या काळामध्ये विधवेला मूल झाल्याने तिला घरात घेणं शक्य नव्हतं. कबीर एकच उदाहरण आहे की जो एका आईच्या पुढे जन्माला आला, रस्त्याकडेला पडला होता, पण एका मुस्लिम स्त्रीनं त्याला पोटायचं धरलं, ते धर्मानं कोण होते कोणालाच माहीत नाही, पण आणि मग ते विणकरी समाजात जन्मलेले. तसं नायगाव जन्मलेली ही आमची कन्या, कडगुणमध्ये जन्मलेल्या आमच्या महात्मा
ज्योतिरावांच्याबद्दल बरोबर जाऊन खानवडी या पुरंदर तालुक्यातल्या गावी पुणे जिल्ह्यात राहिले आणि गंज भवानी पेठेमध्ये फुलेवाड्या जाऊन राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक वंचितांना लाभ अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचमुळं त्या दोघांचं जोडी म्हणून नाव अमर झालंय महात्मा ज्योतिबाले की सावित्री येतेच. पुराणामध्ये सत्यवनाची सावित्री आहे पण या सावित्रीमुळे ज्योतिबा आहे आणि ज्योतिबांच्यामुळे सावित्री आहे. आज सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहानं साजरी केली जात आहे. नायगाव येथे त्यांच्या जन्मस्थळी प्रतिवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावर्षी कोविड-19 पार्श्वभूमीवरती प्रशासनानं जे निर्बंध घातलेले आहेत इथे भेट देणाऱ्या सर्व व्यक्तींना आम्ही अशी विनंती करतो प्रशासनाच्या तर्फे की त्यांनी कोविड-19 अनुषंगानं दिलेल्या सर्व निर्देशांचं पालन करत दर्शन घ्यावं किंवा इथे भेट देण्यात यावी. यावेळी पोलीस प्रशासनामार्फत बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. जवळपास 60 कर्मचारी अधिकारी यांचा हा बंदोबस्त नेमलेला आहे आणि आम्ही या निर्देशांचं पालन करण्यासाठी सर्वांना आवाहन करत आहोत. थँक्यू. शिक्षणाची ज्योत सामान्यांच्या दारामध्ये आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या या फुले स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी जयंती दिनी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे. आजही जे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मुली महिला स्त्रिया मोठ्या मोठ्या पदांवरती पोहोचलेल्या आहेत त्याचं मूळ हे त्या काळामध्ये जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सगळ्या समाजाचा विरोध पत्करून मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी कितीही त्रास झाला कितीही समाजानं त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो सहन करून त्यांनी जे त्यावेळी काम केलं त्याचा परिणाम त्याची फलश्रुती आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावरती स्त्रिया महिला आलेल्या दिसत आहेत. राज्य शासनानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं जे स्मारक नायगावमध्ये आहे जन्मस्थळ जे नायगावमध्ये आहे त्या स्मारकाचं यापूर्वी चांगल्या पद्धतीनं विकसनशील केलेलं आहे. हे प्रेरणास्थान महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सगळ्यांच्यासाठी नायगाव हे शिक्षणाच्या क्षेत्रातले एक प्रेरणास्थान आहे. इथं नतमस्तक होणं आणि शिक्षण क्षेत्रातली दारं जी सामान्यांसाठी विशेषतः स्त्रियांच्यासाठी खुली केली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रति नतमस्तक होणं आणि जयंतीदिनी त्यांना अभिवादन करणं हे निश्चितपणानं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीला या जयंती समारंभाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो.